आज मालेगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यपाल यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध मालेगाव जुना बसस्टँड येथे मनसे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकर यांच्या व जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या मार्गदर्शनात तसेच तालुका अध्यक्ष गजानन कुटे यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी तालुका उपाध्यक्ष रामेश्वर देशमुख, विनोद वानखेडे, रिसोड तालुका सचिव धमीराम बाजड, शिपूर शहर अध्यक्ष सुनील देशमुख, वाशिम शहर उपाध्यक्ष गणेश इंगोले, रिसोड तालुका उपाध्यक्ष संतोष पोळ, शेतकरी सेना रिसोड तालुका अध्यक्ष वैभव वानखेडे, महिला सेना मालेगाव शहर संघटक बेबीबाई कोरडे, मनसे युवा नेतृत्व मोहन कोल्हे, किन्ही राजा सर्कल महिला अध्यक्ष प्रमिलाबाई इंगळे, कमल गायकवाड, सचिन दोडके, अनिल पंडितकर, गौरव तोषणीवाल, प्रमिलाबाई थोरात, मंगलाबाई नाटेकर, मालाबाई बांगरे, सुरेश थोरात, वैभव जेरव, शंकर बोरचाटे, संजू गव्हाणे, अर्चना इंगळे, शमाबाई शहा, जयश्री कांबळे, राम मोरे, राजेश जयरव, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. ही माहिती जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी दिली आहे.